नमस्कार, स्वराजच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक असं घरच्या घरी बनवलेलं पम्पकिन सूप किंवा लाल भोपळ्याचं सूप किंवा तांबड्या भोपळ्याच्या सूपची रेसिपी। घरच्या घरी खूप कमी किमतीमध्ये, खूप कमी पसाऱ्यामध्ये झटपट हे सूप बनतं। तुम्ही आजारी असाल, तोंडाला चव नसेल किंवा वृद्ध आहे, काही खाता येत नसेल, गिळता येत नसेल, सर्दी खोकला झाला आहे, बाळंतीण आहे किंवा तुमचं लहान बाळ आहे, अशा सर्वांसाठीच हे सूप खूप उपयुक्त ठरतं। संध्याकाळच्या वेळी खूप भूक नसेल तर तुम्ही बनवून बघा, छान एनर्जीदायी असं हे सूप आहे। हिवाळ्याच्या तसेच पावसाळ्याच्या दिवसामध्ये खाणं फार लाभदायक ठरतं। चला तर मग बघूयात आता याची कृती। पम्पकिन सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1/2 किलो हा भोपळा पम्पकिन, हा तांबडा भोपळा मी साल काढून कापून घेतला आहे, पूर्णपणे याची साल काढून घेतली आणि असे पातळ ह्याचे काप करून घेतले आहे। इथे पसरट कुकरमध्ये 2 टेबलस्पून बटर मी घेतलं आहे। बटरऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता, किंवा तूप नसेल आवडत तर तुम्ही तेल देखील वापरू शकता। यामध्ये 2 ते 3 लसूण पाकळ्या घालायचे आहे। एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक अगदी छोटी मिरची किंवा अर्धी मिरची घेतली तरी चालेल, आणि तुम्हाला तिखट नको असेल तर मिरची नाही घातली तरी चालेल। हे आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे। शक्यतो बटरमध्ये केलेल्या सूपला खूप मस्त टेस्ट येते, नसेल तर तुम्ही साजूक तुपामध्ये देखील करू शकता। थोडं 1/2 मिनिट परतून झालं, आता यामध्ये हा भोपळा देखील घालायचा आहे। आणि 1/2 ते 1 मिनिटासाठी बटरमध्ये हा भोपळा देखील आपल्याला परतून घ्यायचा आहे। हा भोपळा आणि कांदा मी 1-2 मिनिटासाठी परतून घेतला आहे। आता यामध्ये 2 टेबलस्पून भिजवलेली मूग डाळ घालणार आहे। अगदी 10 ते 15 मिनिटासाठीच फक्त ही मूग डाळ मी भिजवली होती, यातील पाण्यासह आपल्याला घालायची आहे। मूग डाळमुळे याला खूप मस्त टेक्स्चर येतं। कॉर्नफ्लॉवर वगैरे काही घालायचं नाही। यामध्ये 1 वाटी अजून पाणी घालणार आहे, म्हणजे आधी मी 1/2 वाटी मूग डाळ सोबत घातलं होतं पाणी, आणि अजून आता 1 वाटी। कुकरचं झाकण बंद करून घेऊ आणि मध्यम गॅसवर आपल्याला 3 शिट्या काढून हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। हे सगळं मऊ शिजायला हवं। कुकर गार झाला आहे, आपण उघडून बघूया। हे बघा, हे व्यवस्थित शिजलं आहे। आता इलेक्ट्रिक ब्लेंडरच्या साहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे। तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तर तुम्ही याऐवजी मिक्सरमध्ये देखील हे व्यवस्थित बारीक करून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता हे अगदी सॉफ्ट आणि क्रीमी झालं आहे। आता यामध्ये थोडं थोडं गरम पाणी घालूया आणि व्यवस्थित हे ब्लेंड करून घेऊ। तुम्हाला हे सूप किती पातळ किंवा किती घट्टसर हवं त्यानुसार यामध्ये गरम पाणी घाला। हे बघा, या प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवा, थोडी मध्यम, खूप पातळ नाही पण खूप घट्ट देखील नाही, छान क्रीमी असं टेक्स्चर याचं आलं आहे। आणि कलर देखील बघा खूप सुंदर आला आहे, हळद वगैरे काही घालायचं नाही। थोड्या पिवळसर रंगाचा पम्पकिन घेतला की त्याचं खूप छान कलर येतो। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया।
अर्धा टीस्पून मिरी पूड घालणार आहे। मिरी पूडचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे। सर्व साहित्य व्यवस्थित शिजलं आहे पण मीठ वगैरे घातल्यावर अजून एक उकळी आपण याला काढून घेऊ। तुम्ही बघू शकता याला मस्त उकळी आली आहे, हे बघा। आता आपण गॅस बंद करूया आणि सर्वात शेवटी 2 टेबलस्पून इथे फ्रेश क्रीम घालायचं आहे। फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही फेटलेली साय देखील यामध्ये घालू शकता, यानी ह्या सूपची टेस्ट खूप वाढते। गरमागरम आणि चविष्ट असं पम्पकिन सूप किंवा लाल भोपळ्याचं सूप किंवा तांबड्या भोपळ्याचं सूप तयार आहे। हे सूप खूप पौष्टिक असतं। तुम्ही आजारी असाल, काही खायची इच्छा नसेल, सर्दी खोकला झाला असेल, गिळता येत नसेल, किंवा वृद्ध असाल, किंवा बाळंतिणीला द्यायसाठी देखील हा एक मस्त पर्याय आहे। खूप चविष्ट आणि खूप हेल्दी असं हे सूप आहे। शिवाय झटपट बनतं, फार काही पसारा याचा होत नाही। यावर फेटलेली साय किंवा थोडंसं क्रीम घालून गार्निश करूया। थोडी मिरेपूड या प्रकारे पम्पकिन सूप तुम्ही नक्की करून बघा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी राहा।